नमस्कार मित्रांनो, नवीन नोकरी आली की त्याचं नोटिफिकेशन आपण घेऊन येत असतो. आजचं जे जॉब आलेलं आहे मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये मित्रांनो सरळ सेवा भरती निघालेली आहे मित्रांनो. याच्यामध्ये मानव संसाधन समन्वयक कनिष्ठ या पदासाठी ही भरती होत आहे. IBPS मार्फत मित्रांनो ऑनलाईन परीक्षा होणार आहे. मानव संसाधन समन्वयक कनिष्ठ याला जे वेतनमान आहे 25,500 ते 81,100. टोटल जागा आहे मित्रांनो 38 जागा. गट कचं हे पद आहे. याच्यामध्ये बघू शकता तुम्ही एकूण जागा ज्या आहे मित्रांनो 38 जागा आहे. खुल्यामध्ये 15 जागा आहे. 4 जागा EWS मध्ये आहे. त्यानंतर मित्रांनो इतर मागास वर्गामध्ये 7 जागा आहे. त्यानंतर विमाप्रमध्ये 1 जागा आहे. भजडमध्ये 1 जागा. भजकमध्ये 1 जागा. भजबमध्ये 1 जागा आहे मित्रांनो. विजामध्ये 1 जागा आहे. अजमध्ये 2 जागा आणि अजामध्ये 5 जागा. अशा एकूण ज्या आहे 38 जागांसाठी ही भरती निघालेली आहे. याच्यामध्ये दिव्यांग सुद्धा जे आहे मित्रांनो अप्लाय करू शकतात. याच्यामध्ये त्यांची पात्रता इथे दिलेली आहे. कर्तव्य आणि जबाबदाऱ्या दिलेल्या आहे. इथे समांतर आरक्षणाबाबत सुद्धा इथे माहिती दिलेली आहे. माजी सैनिक, त्यानंतर प्रकल्पग्रस्त, पदवीधर, EWS मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी काही सूचना. याला वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष राहणार आहे. खुला प्रवर्ग आणि मागास जे आहे 18 ते 43 वर्ष राहणार आहे. माजी सैनिक यांना +3 वर्ष त्यांची सर्विस. प्रकल्पग्रस्त, खेळाडू, दिव्यांग यांच्यासाठी सुद्धा वयामध्ये तरतूद केलेली आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता पूर्ण इथे चार्ट दिलेला आहे वयोमर्यादेचा. शैक्षणिक अर्हता काय मित्रांनो, याला मानव संसाधन समन्वयक कनिष्ठ पदाची शैक्षणिक अर्हता पुढील प्रमाणे आहे. बघा मित्रांनो, याला उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा प्रथम प्रयत्नात 45 गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही फर्स्ट अटेम्प्टमध्ये डिग्री परीक्षा असणं आवश्यक आहे पास. किंवा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातील अभियांत्रिकीमधील कोणत्याही शाखेतील पदविका परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. एक तर तुम्ही कोणतीही डिग्री किंवा मग तुमचा डिप्लोमा पॉलिटेक्निकचा असतो तो प्रथम प्रयत्न उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. ही तुमची पहिली अट झाली. दुसरी अट आहे उमेदवार SAP SCM प्रमाणपत्र धारक असावा. इंडियन पेरोल मधील प्रत्यक्ष कामाचा 3 वर्षाचा अनुभव सुद्धा मागितलेला आहे. तिसरं, माध्यमिक शालांत परीक्षा जी आहे मित्रांनो म्हणजे 10वी जी आहे त्याच्यामध्ये मराठी आणि इंग्रजी हे जे विषय आहे ते घेऊन पास असणं गरजेचं आहे. आणि चौथं म्हणजे MSc IT असणं गरजेचं आहे. तर मित्रांनो ह्या 4 अटी ज्यांच्याजवळ असतील ते याला जे आहे मित्रांनो अप्लाय करू शकतात. त्याच्यामध्ये परीक्षा होणार आहे मित्रांनो मराठीसाठी 10 प्रश्न 20 गुण, इंग्रजी 10 प्रश्न 20 गुण, सामान्य ज्ञान 10 प्रश्न 20 गुण, बौद्धिक चाचणी मित्रांनो 10 प्रश्न 20 गुण. मानव संसाधन समन्वयक कनिष्ठ पदाशी अर्थशी निगडीत विषय सॅप वरती जी आहे सॅप सर्टिफाईड अप्लिकेशन असोसिएट हे जे आहे मित्रांनो याच्यामध्ये 60 प्रश्न 120 मिनिटाचं 120 गुण असणार आहे 60 प्रश्नाला. असे टोटल 40 आणि 100 मिनिटाचा हा पेपर असणार आहे. तथापि तुम्हाला 45% गुण घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये मराठी भाषा आणि व्याकरण परीक्षा मराठी भाषेतून होईल. अन्य विषयाची जी आहे इंग्रजी भाषेतून परीक्षा होईल. मराठी व इंग्रजी विषयाचा परीक्षेचा दर्जा 12वीचा असेल. सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी याचा जो दर्जा असणार आहे तो पदविकाच्या दरम्यान असणार आहे. याची मौखिक परीक्षा वगैरे होणार नाही. डायरेक्टली तुम्ही परीक्षा पास करा आणि तुम्हाला जॉब मिळून जाईल. अशा पद्धतीची मित्रांनो ही जाहिरात आलेली आहे. नोंदणी बघा, याची 24/2/2024 पासून सुरू होणार आहे तर 15 मार्च पर्यंत तुम्हाला नोंदणी करण्यात येणार आहे. याची शुल्क तेच आहे, खुल्याला 1,000 रुपये आणि मागासवर्गीयांना 900 रुपये. माजी सैनिक यांना परीक्षा शुल्क लागू नये. ऑनलाईन पद्धतीने portal.MCGN इथं तुम्हाला जे आहे अप्लाय करायचं आहे मित्रांनो. तशी जाहिरात आलेली आहे. ज्यांच्याजवळ वरील जी आहे शैक्षणिक पात्रता असेल तेच याला अप्लाय करू शकतात. त्यांनी 4 त्याचे वेगवेगळे जे आहे शैक्षणिक पात्रता दिलेले आहे. म्हणजे डिग्री मागितलेली आहे किंवा मग डिप्लोमा मागितलेला आहे आणि त्याचं जे आहे 3 वर्षाचा अनुभव आणि कोर्स वगैरे मागितलेला आहे. तरी मित्रांनो ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. व्हिडिओला सुद्धा शेअर करा. धन्यवाद.